महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी स्थापन झाली आहे आणि यामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, सोनियाजी गांधी, उद्धवजी ठाकरे यांनी पुढाकार घेतला आणि कैलासराव चव्हाण साहेबांच्या विचाराच्या जिल्ह्यामध्ये हा जिल्हा सातत्यानं पवारसाहेबांच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि या जिल्ह्यामध्ये मला आदरणीय पवारसाहेबांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये काम करायला संधी दिली आणि त्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, शिवसेना या सर्वांच्या वतीनं आज जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर माझा सत्कार इथं आयोजित केला. ज्या अपेक्षेनं माझ्यावर जबाबदारी दिली आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा माझा निश्चित प्रयत्न राहील आणि जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा माझा निश्चित त्या ठिकाणी प्रयत्न राहील. मी अनेक वर्ष सहकाराच्या माध्यमातून काम करतो आहे आणि त्या माध्यमातून जिल्ह्याच्या अनेक घटकांशी माझा संबंध आला आहे आणि त्या माध्यमातून मी याहीपेक्षा जास्त उमेदवारी इथून पुढच्या काळामध्ये काम निश्चित करेन. खातेवाटप आज संध्याकाळपर्यंत जाहीर होईल अशा प्रकारची अपेक्षा त्या ठिकाणी आहे.